नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे, 7:12 बातम्यांमध्ये आपले स्वागत। बीडच्या आष्टी तालुक्यातल्या वटणवाडीमधल्या जाधव दाम्पत्यानं 4 एकरांवर सेंद्रिय कलिंगडाची लागवड केली होती। पेशानं शिक्षक असलेले हनुमंत जाधव आणि त्यांच्या पत्नी वंदना जाधव यांनी 4 एकरात 3 प्रकारच्या कलिंगडाची लागवड केली आहे। सध्या कलिंगडाची विक्री सुरू आहे। 3 किलोपासून ते 7 किलोपर्यंतच्या कलिंगडाला 15 ते 16 रुपये प्रतिकिलोचा भाव मिळतोय। या 4 एकर कलिंगड लागवडीसाठी त्यांना 3 ते 4 लाख रुपयांचा खर्च आलाय, तर यातून 80 टन उत्पादनाची त्यांना आशा आहे। सध्याच्या बाजारभावाप्रमाणे खर्च वजा जाता 9 लाख रुपये मिळतील असा अंदाज आहे। कलिंगडाची विक्री जागेवर करतात। सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेल्या कलिंगडाला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद आहे। ते कलिंगड इथेच स्टॉल लावून शेतीच्या बांधावरच इथंच विक्री करतो। कलिंगडाची साईज ही 2 किलोपासून छोट्यात छोटी 2 किलोपासून 7 किलोपर्यंत आहे। शेती आम्ही सेंद्रिय पद्धतीने केलेली आहे आणि त्यामुळे ग्राहकांचा खूप मोठा प्रतिसाद मिळतो। आणि याच्यामध्ये आम्ही स्लरी करून सोडतो, गुळाची आणि ताक आणखी गोमूत्र असे सेंद्रिय पद्धतीनेच करतो, त्यामुळे ग्राहकांचा खूप मोठा प्रतिसाद मिळतो। आणि यानंतरची बातमी सांगलीमधून। सांगली जिल्ह्यात द्राक्ष निर्यातीला गती आली आहे, पण निर्यातक्षम द्राक्षाच्या दरामध्ये घसरण झाली आहे। व्यापारी किलोला 25 ते 30 रुपये इतका कमी दर देत आहेत। नाशवंत फळ असल्यामुळे शेतकरी घासाघीस करण्याच्या परिस्थितीमध्ये नसतो, याची कल्पना असल्याचा फायदा व्यापाऱ्यांना होतोय। स्थानिक बाजारपेठेमध्ये चांगल्या द्राक्षाला 25 ते 30 रुपये, तर निर्यातक्षम प्रतीच्या द्राक्षाला 60 ते 70 रुपये प्रतिकिलोचा भाव मिळतोय। मागच्या 2 वर्षांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खर्च जास्त आणि उत्पादन कमी अशी परिस्थिती होती। मार्च महिन्यांमध्ये तरी भाव वाढतील या आशेवर असलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या पदरी सध्या तरी निराशाच दिसतीये। आता सरासरी पकडलं तर 100 ते 140 पर्यंत प्रति 4 किलोच्या पेटीला रेट मिळत आहे। हा रेट खर्चसुद्धा निघू शकत नाही या रेटमध्ये। आत्ताच्या हार्वेस्टिंगचं रोजगारसुद्धा निघू शकत नाही अशी परिस्थिती आहे। त्यामुळं द्राक्षे बागा राहतील किंवा शेतकरी राहील ह्याचीसुद्धा गॅरंटी नाही। आता पहिला आधी सर्वसाधारण युरोप एक्सपोर्टच्या चांगल्या क्वालिटीला 80 रुपये किलोप्रमाणे रेट भेटत होतं, आणि लूजला सर्वसाधारण 200-175च्या पुढं चांगली द्राक्षे बांगल्याची जाणारी असतील तर सर्वसाधारण 180-185-200-220 पर्यंत जात होती। पण आता त्यातून काही शिल्लक राहिलेलं नाही। आता 30 द्राक्षे आम्ही 30 क्वालिटी 30 बाग आम्ही 130-125 रुपयेनं विकायला लागलो आहे। आणि बुधवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे नियमित लिलाव पार पडले। नाफेडची खरेदी सुरू झाली का, त्या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचं मत काय, या सगळ्या गोष्टींचा आढावा आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी घेतलाय। तुम्ही आज इथे का आलाय? आज मी नाफेड खरेदी करेल, कांदा 1000 रुपयाच्या वर जाईल हिशोबाने बघायला आलो होतो, पण खरेदी काही चालू दिसत नाही, त्याच्यामुळे माल विकावा का नाही असा एक कांदा, त्याच्यामुळे मी थांबलेलो आहे। आणि अवकाळी पाऊस झाला, त्या पावसामुळे भरपूर नुकसान झालं। आता शेतातून कांदा काढता येईना, राहिलेला कांदा तो कमसे कम 60-70% नुकसान होणार, खराब होणार। तुम्ही रोज इथे येतात, रोज तुम्हाला इथे काय माहिती मिळते? इथे रोज म्हणतात नाफेडची खरेदी चालू तर ते नाफेडची खरेदी काय दिसत नाही। इथे कोणी अधिकारी येत नाही, ते माल त्या भावाने घेत नाही, 1000 रुपयाच्या वर घेतच नाही ना। ते अनुदानाची अजून घोषणा करेना सरकार, किती देतं काय देतं देणार आहे का नाही। नाफेडचे जे बाहेर केंद्र आहे तिकडे का जात नाही शेतकऱ्याला माहिती? शेतकरी इडं माल का विकतो का इडचं पावती पैशाची आम्ही बाहेर, आम्हाला माहिती नाही ना काय काय पैसे मिळत का नाही, बाहेर कसं काय माल द्यायचा। आम्ही इडं कायम जशी मी शेती करतो तसा माल लासलगाव मार्केट कमिटीमध्ये विकला जातो ना आमचा, इथंच खरेदी झाली पाहिजे। तुमचं गाव कोणतं, किती वेळ लागतो तुम्हाला यायला? थेटाळे आमचं गाव इडं जवळ आहे, आम्हाला 1 तास लागतं मार्केटमध्ये यायला। जे लिलाव नियमितपणे बाजार समितीमध्ये चालतात, व्यापाऱ्यांच्या माध्यमातून ते लिलाव होत आहेत, तशी खरेदी होते, मात्र त्यामध्ये यांना भाव मिळत नाही। म्हणून नाफेडने कांदा खरेदी करावा, 1200 पेक्षा जास्त रुपये द्यावेत ही यांची मागणी आजही कायम आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, लासलगाव। कांद्याचे भाव कोसळल्यामुळे आणि अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेलं पीक भुईसपाट झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीनं भरपाई द्यावी अशी मागणी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेमध्ये केली आहे। काल आम्ही सरकारचं वक्तव्य ऐकलं की पंचनामे करायला त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत, परंतु तसे लेखी आदेश खाली गेलेत का,
हा एक विषय या ठिकाणी महत्त्वाचा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून ते लेखी आदेश त्वरित देणे आणि आज दादा इथं बसलेले आहेत 33% खाली नुकसान झालं असेल तर जी आर प्रमाण आपण दादा त्या ठिकाणी देत नाही, त्यामध्ये शिथिलता आणण्याची गरज सभापती महोदय या ठिकाणी। आणि पावसामुळे राज्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये 13,729 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर विविध पिकांचं नुकसान झाल्याची माहिती आहे। याबाबत अधिकची माहिती घेऊन तातडीने मदत केली जाईल, पण या प्रश्नावर कुणीही राजकारण करू नये असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। हा विषय हा शेतकऱ्यांचा विषय आहे, शेतकऱ्यांचा विषय आहे, याच्यावर का राजकारण करता? या विषयावर राजकारण करू नका। हो दे उत्तर हो दे बसा, या विषयावर राजकारण करू नका। त्यामुळे अध्यक्ष महोदय आतापर्यंत आलेली सगळी माहिती आहे, अध्यक्ष महोदय अधिकची माहिती घेणं चाललंय, पण आतापर्यंत आलेल्या माहितीच्या संदर्भात तात्काळ मदतीचे प्रस्ताव मागवलेले आहेत आणि अध्यक्ष महोदय या सगळ्या ठिकाणी तात्काळ मदत करण्यात येईल आणि उर्वरित माहिती घेऊन दुपारनंतर पुन्हा सगळं निवेदन केलं जाईल। आणि राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार सेंद्रिय शेतीमध्ये 20% वाट्यासह महाराष्ट्र देशामध्ये द्वितीय क्रमांकावर आहे, मध्य प्रदेश प्रथम क्रमांकावर आहे। गेल्या 3 वर्षांमध्ये सेंद्रिय शेतीखालच्या क्षेत्रामध्ये 5 पटीनं वाढ झाली आहे, उत्पादनात मात्र 24% घट झाली आहे। राज्यामध्ये 2019-2020 या सालामध्ये 2,93,000 हेक्टरवर सेंद्रिय शेती केली जायची, 2021-22 पर्यंत क्षेत्र 11,34,000 हेक्टरवर पोहोचलं, उत्पादन 9,05,000 मेट्रिक टन मिळायचं ते घटून 6,91,000 टनांपर्यंत आले। सेंद्रिय उत्पादनांच्या निर्यातीमध्ये मात्र वाढ झाली आहे, 2019-20 या कालावधीमध्ये 471 कोटी रुपयांची 73,000 मेट्रिक टन सेंद्रिय उत्पादनाची निर्यात केली गेली, 2021-22 85,000 मेट्रिक टन निर्यात केली गेली, त्यापासून 697 कोटी रुपये मिळाले। आणि संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या भागीदारीमध्ये भारताकडून अफगाणिस्तानला 20,000 मेट्रिक टन गव्हाची मदत जाहीर झाली आहे। भारत मध्य आशिया संयुक्त कार्यगटाच्या पहिल्या बैठकीनंतर एक संयुक्त निवेदन जारी केले, इराणमध्ये भारतानं विकसित केलेल्या चाभार बंदरावरून हा गहू पाठवला जाईल। भारत मध्य आशिया संयुक्त कृती गटाच्या काल नवी दिल्लीमध्ये झालेल्या पहिल्या बैठकीमध्ये घोषणा करण्यात आली। शेजारी अफगाणिस्तानला पाकिस्तान मार्गे गहू न पाठवता इराण मार्गे पाठवला जाणार आहे ही विशेष बाब। कांदा आणि बटाटा या उत्पादकांसाठी गुजरात सरकारनं 330 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं। कांदा बटाट्याचे दर घसरत असताना शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी साठवणीसाठी या पॅकेजचा वापर करता येणार आहे। सर्वपक्षीय आमदारांनी पॅकेज देण्यासाठी दबाव आणला होता। कांदा उत्पादकांना 2 रुपये किलोप्रमाणे 250 क्विंटल पर्यंत यामध्ये मदत केली जाणार आहे। बटाट्याच्या उत्पादनामध्ये 2,00,000 मेट्रिक टनांची वाढ झाल्यामुळे दर घसरले आणि या उत्पादकांना दिलासा देण्यासाठी पॅकेजमधले 240 कोटी रुपये वापरले जातील असं गुजरातचे कृषी मंत्री राघवजी पटेल यांनी म्हटले। कोल्ड स्टोरेजमध्ये बटाट्याची प्रतवारी करण्यासाठीही निधी देणार असल्याचं म्हटलंय। सौराष्ट्र उत्तर आणि मध्य गुजरातमधील जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय, नुकसानग्रस्त 100 तालुक्यांमध्ये त्याचं लवकरच सर्वेक्षण केलं जाणार आहे। आणि बुधवारी महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक आणि दर किती होता यावर एक नजर टाकूयात। काल सर्वाधिक 54,492 क्विंटल आवक सोलापूर बाजारात झाली, क्विंटलला 100 रुपये किमान तर कमाल 1,650 रुपये, सरासरी 700 रुपये दर मिळाला। लासलगाव बाजारामध्ये 24,598 क्विंटल कांद्याची आवक झाली, किमान 351 रुपये, कमाल 1,202 रुपये तर सरासरी 775 रुपये दर मिळाला। मुंबईतल्या वाशी बाजारात 11,372 क्विंटल कांद्याची आवक झाली, किमान 600 रुपये, कमाल 1,300 रुपये तर सरासरी 950 रुपयांचा दर मिळाला। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।